फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन या पेट्रोल पंप चालकाच्या संघटनेने विविध मागण्यांसाठी 14 मे पासून पुकारलेले दर रविवारी पेट्रोल पंप बंदचे आंदोलन स्थगित केले. जर पेट्रोल पंप चालक ठरल्याप्रमाणे संपावर गेले तर त्यांच्यावर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. अखेर पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती पुणे पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष समीर लडकत, उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी दिली. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की पेट्रोल पंप बंदचे आंदोलन करणाऱ्यांना मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता, परंतु त्यापूर्वीच त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. परंतु यापुढील काळात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकार पेट्रोल पंप चालक आणि तेल कंपन्या यांच्यात मध्यस्थी करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने पेट्रोल डीलर असोसिएशनची कमिशन वाढीची मागणी आहे आणि गेल्या अनेक वर्ष जसे पेट्रोल डिझेलचे ऑइलचे भाव वाढतात तसं चंद्रा अपूर्व चंद्रा कमिटी नेमली होती मागे ह्याचा अभ्यास करायची. त्यांनी अभ्यास करून रिपोर्ट दिला होता की दर 6 महिन्यातनं एकदा वर्षातनं दोनदा महागाई अंकाशी निर्देशांक अशी वाढ जेव्हा होईल तशी कमिशनमध्ये वाढ करावी. ती एखाद दोन वेळाला मिळाली पण दर 6 महिन्यांनी काही मिळाली नाही जसा डीए अलाउन्स आपला जाहीर होतो तसा. आता त्यांचा तो वाद आहे त्याच्यात राज्य सरकार निश्चितपणे मध्यस्थाची भूमिका करेल आणि केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्री आमचे मित्र धर्मेंद्र प्रधान यांच्याशी पण मी आज रात्री बोलणार आहे. ते देखील याच्यात मदत करतील आणि मध्यस्थी करतील. सरकारतर्फे आम्ही जशी विनंती केली होती तशी एकट्या पुणे शहरामध्ये लाखो ग्राहक आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत आणि राज्यात काही करोडोवरती त्यांची संख्या आहे. आणि म्हणून आमच्या विनंतीला तर मान देऊन संप किंवा बाकीचा काही संघर्ष कटू स्थिती होणारच नाहीये. पण इतक्या लाखो नागरिकांना वेठीला धरू नये म्हणून आपण मेस्मा कायद्याची अंमलबजावणी केली जाईल आणि मेस्मा अंतर्गत गुन्हे दाखल होतील जर पेट्रोल पंप बंद ठेवला तर, अशी निर्णय महाराष्ट्रातल्या असोसिएशनने घेतलाय त्याचं मी स्वागत करतो आणि नागरिकांची होणारी गैरसोय ही टळलेली आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. ह्यांच्या प्रश्नामध्ये भविष्यकाळात देखील एक सरकार मध्यस्थ म्हणून लक्ष घालेल आणि पेट्रोल पंप धारकांच्याही मागण्या सहानुभूतीपूर्वक तेल कंपन्यांशी चर्चा करून सोडवेल.